महापालिका सभागृहात जे झालं ते वाईटच झालं. दोन मंत्र्यांच्या गटबाजीमुळे पक्षाची बदनामी होत आहे. यामुळे याची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून दोन्ही मंत्र्यांना समज दिली असल्याचं खासदार शरद बनसोडे यांनी सांगितलं. सोलापूर शहरामध्ये पक्षाची बदनामी होत आहे, यामुळे आता यापुढे महानगरपालिकेत आपण स्वतः लक्ष घालणार आहोत. यापुढे महानगरपालिकेत देशमुखी गटांची दुफळी दिसणार नसल्याचं खासदार शरद बनसोडे यांनी सांगितलं. दोन आठवडे सोलापूरसाठी आतापासून द्यायला चालू करतोय, त्यानंतर तो अवधी हळूहळू वाढत जाईल आणि महानगरपालिकेच्या राजकारणात जरी नसलं तरी इथल्या समाजकारणामध्ये निश्चित माझा हस्तक्षेप, म्हणजे हस्तक्षेप होण्यापेक्षा माझा सहभाग त्यात असेल. आणि आजपासून मी एवढं निश्चित सांगतो, बाहेर काय होतंय याची मला कल्पना असणार नाही किंवा मी त्याची दखल घेणार नाही, पण यापुढे सभागृहामध्ये तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची दुही जाणवणार नाही, दिसणार नाही. आणि जर का भविष्यामध्ये अशा तऱ्हेची दुही जर का सभागृहामध्ये जर दिसली गेली तर त्याची धोक्याची घंटा ही योग्य जागी वाजवली जाईल. शुक्रवारी खासदार शरद बनसोडे यांनी महानगरपालिका पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, याची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली असून दोन्ही मंत्र्यांना समज देण्यात आले आहे. यापुढे महापालिकेत अशी गटबाजी दिसली अथवा कोणी पक्षाला बदनाम करण्याचं काम केल्यास ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा समजावी असं खासदार शरद बनसोडे यांनी सांगितलं. आता आपण थोडस भविष्याकडेच बघूया. जरा झालं गेलं, मी माझं स्टेटमेंट असं आहे की यापुढे सभागृहामध्ये तुम्हाला दुही दिसणार नाही. पक्ष म्हणून जे काय असेल ते पक्ष म्हणून बघेल, पण इथं तुम्ही सभागृहामध्ये आल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधीला तुम्ही लोकांना उत्तरदायित्व आहेत, त्यामुळे इथं तुमची जी काही धुणीभांडी धुवायची आहेत ती तिकडे बाहेर. याचा अर्थ वेगळा घेतला की सभागृहाच्या असा अर्थ काढला तर त्यात शरद बनसोडे हा वैयक्तिकरित्या काय करू शकत नाही. मी सभागृहामध्ये यापुढे असं होणार नाही एवढं मी बघेन, पण नाही होऊ पण नाही या मताचा मी आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही बाहेरच्या सांगताय मी फक्त ऐश्वर्यच द्यायला आलो की जे घडलं ते योग्य नव्हतं, यापुढे अशा तऱ्हेने घडणार नाही आणि संबंधितांना योग्य ते निर्देश दिले गेलेले आहेत. सभागृहात लोकप्रतिनिधींचं वर्तन चांगलं असावं, याशिवाय विकासाला प्राधान्य देणं आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या कारभारात आपण लक्ष घालणार असल्याचंही खासदार शरद बनसोडे यांनी सांगितलं.